ठाण्यातल्या नाट्य रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राम गणेश गडकरी रंगायतांचं लवकरच नूतनीकरण केलं जाणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 कोटींचा निधी मंजूर केलाय. सगळ्या बाबींचा अभ्यास करून ठाणे महानगरपालिकेनं नूतनीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. शुक्रवारी तो मंजूर झाला. नाट्य कलावंत आणि प्रेक्षक यांची मतं जाणून घेऊनच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. 1978 साली उभारलेल्या गडकरी रंगायतांमध्ये 2005 साली पहिल्यांदा नूतनीकरणाचं काम करण्यात आलं. त्यानंतर दरवर्षी किरकोळ कामं केली जात होती. मात्र आता एसी यंत्रणा, आसन व्यवस्था आणि कलावंतांसाठीच्या मेकअप रूम्सच्या नूतनीकरणाची सक्त गरज आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेनं राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला होता. गडकरी रंगायतांची लोकप्रियता विचारात घेता नूतनीकरणाचं काम शक्य तितक्या कमी कालावधीमध्ये पूर्ण करण्यात येईल असंही ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.